ठाण्यात गोवर पाहणी पथकासमोर अडचणींचा डोंगर, मुंब्रा कौसा शीड भागात पथकावर हल्ला तर अनेक सोसायट्यांमध्ये अडवणूक। नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात रक्तचाचणीबाबत अक्षम्य हलगर्जीपणा, एकाच व्यक्तीला रक्तगटाबाबत वेगवेगळे रिपोर्ट। पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना गोंधळ, अनेकांनी भरलेले पैसे अर्जासह जमा न झाल्याचं समोर, अर्ज अपूर्ण असल्यामुळे अनेकांच्या चिंतेतही भर। मोठ्या विरोधानंतरही पंढरपूरचा विकास आराखडा राबवण्यावर सरकार ठाम, ऐतिहासिक शिंदे आणि होळकर वाड्यालाही नोटीस, स्थानिक आणि प्रशासनात संघर्षाची शक्यता। दोन ते अडीच लाख नागरिकांना घरं रिकामी करण्याची नोटीस, गायरान जमिनीवरच्या अतिक्रमणाबाबत महसूल विभाग आक्रमक, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची नागरिकांची मागणी। अभिनेता रितेश देशमुख जेजुरीमधल्या चंपाषष्टीच्या उत्सवासह खंडोबाच्या नवरात्रोत्सवाची सांगता, देवस्थानच्या वतीनं भक्तांसाठी 3000 किलो वांगी आणि रोडग्याचा प्रसाद। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।